जर खरंच चित्रा वाघ यांना प्रामाणिकपणे ही लढाई लढायची असेल आणि पूजा चव्हाण या तरुणीला न्याय द्यायचा असेल, संजय राठोडांच्या सारखी बलात्कारी प्रवृत्ती असणाऱ्या गुन्हेगारांना खरंच गजाआड पाठवायचं असेल, तर पहिल्यांदा या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी भाजपच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ही लढाई अधिक तीव्र केली पाहिजे. बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात करून खून केल्याप्रकरणी आरोपी असणारे संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने रान पेटवले. चित्रा वाघ यांनी तर त्यांना चपलेने मारण्याची भाषा केली आणि संजय राठोडांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला. त्याच भाजपने त्याच आरोपी बलात्काराचे आरोपी असणाऱ्या संजय राठोडांना मंत्रिमंडळात सामील करून घेणं हे चमत्कारिक आहे. भाजपकडे असं कुठलं वॉशिंग मशीन, कुठली लॉन्ड्री आहे की ज्या लॉन्ड्रीत इकडनं आरोपी किंवा गुन्हेगार असणारा माणूस इकडे लॉन्ड्रीच्या बाहेर निघाला की अगदी स्वच्छ चारित्र्याचा तो दिसायला लागतो. अर्थात या विरोधात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा आमची लढाई चालूच राहील असं म्हटलं आहे. परंतु जर खरंच चित्रा वाघ यांना प्रामाणिकपणे ही लढाई लढायची असेल आणि पूजा चव्हाण या तरुणीला न्याय द्यायचा असेल, संजय राठोडांच्या सारखी बलात्कारी प्रवृत्ती असणाऱ्या गुन्हेगारांना खरंच गजाआड पाठवायचं असेल, तर पहिल्यांदा या घटनेचा निषेध म्हणून त्यांनी भाजपच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ही लढाई अधिक तीव्र केली पाहिजे. आणि हो, चित्रा वाघ यांचा आदर्श घेत किरीट सोमय यांनीसुद्धा ज्या ज्या लोकांवर आधी आरोप केले होते, भ्रष्टाचाराचे काही आरोप केले होते, त्या सगळ्या लोकांना भलेही ते आज मंत्रिमंडळात सामील असतील, त्यांच्या विरोधातली लढाई चालू ठेवली पाहिजे. तर आम्ही म्हणू की खरंच भाजपला सत्याची चाळ आहे, अन्यथा हा फक्त आणि फक्त सत्तातूर फितुरा